अक्षय बुधवारला काकाच्या मुलीला शिकवणी वर्गासाठी सोडून कन्ह नदीतील मंदिरात दर्शनाकरिता जात असताना त्याचा तोल गेला व तो नदीत पडला त्याच्या गाडीच्या नंबरवरून त्याच्या घरच्यांचा पत्ता लागला व त्यांना याबाबत माहिती देण्यात आली देवेंद्र गोडबोले यांनी सर्व ठिकाणी सूचना देऊन तपास सुरू केला तसेच पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नदीपात्रात पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर अक्षयचा शोध घेण्यात आला मात्र अक्षय सापडला नाही त्यानंतर दिवसभर बोटवर बसून अक्षयचा कोटगावपर्यंत नदीपात्रात शोध घेण्यात आला मात्र याही वेळेला अपयशच हाती लागलं शेवटी एसडीआरएफच्या टीमला घटनास्थळी बोलवून अक्षयचा शोध घेण्यात आला ही शोधमोहीम शुक्रवारपर्यंत सुरू होती सरतेशेवटी अक्षयचा मृतदेह आज सापडला